नमस्कार, ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ललना थोरात. नजर टाकूया हेडलाईन्सवर. खड्डेमुक्त रस्त्यांची रेड लाईन आज संपणार. अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारने दिली महिलेला धडक. मुंबई आग्रा महामार्गावर शस्त्रसाठा जप्त. पुण्यातील तरुणीवर गँगरेप, दोघा आरोपींना अटक. आणि मध्य रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल. तर चला आता वळूया सविस्तर घडामोडींकडे. सुरुवातीला बातमी आहे, राज्यातील सगळे रस्ते 15 डिसेंबर पर्यंत खड्डेमुक्त होतील असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं होतं. मग आता रस्त्यावर एक खड्डा दिसला तर चंद्रकांत दादा पाटील हे 1000 रुपये देणार का असा सर्व स्तरातून प्रश्न विचारला जातोय. 15 डिसेंबर पर्यंत खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन संपल्यावरही अनेक प्रमुख रस्ते खड्डेमुक्तच राहणार आहेत. अद्यापही राज्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची स्थितीही सुधारलेली नाहीये, त्यामुळे रस्त्यावर मधोमध असणारे हे खड्डे जो दाखवेल त्याला 1000 रुपये मिळणार का याचं उत्तर बांधकाम मंत्रीच देऊ शकतील. मात्र राज्यातील अनेक हायवेवर खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे. यानंतरची बातमी आहे, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळ एका 4-चाकी वाहनाने महिलेला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय. महत्वाचं म्हणजे ज्या गाडीने महिलेला धडक दिली आहे ती गाडी क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांच्या वडिलांची असल्याची माहिती समोर आली आहे. कागल जवळ गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग 4 वर I-20 या कारने महिलेला धडक दिली. या अपघातात आशाताई कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच आशाताईंचा मृत्यू झाला. हा अपघात मुंबईचे रहिवासी असलेले मधुकर बाबूराव रहाणे यांच्या I-20 कारच्या धडकेत झाल्याची तक्रार आशाताई यांची मुलगी स्वाती ढोबळेंनी कागल पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मधुकर बाबूराव रहाणे हे भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेंचे वडील आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगीही होती. मधुकर रहाणे संपूर्ण कुटुंब मुंबईला जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांनी कार मालकाविरोधात IPC विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अजिंक्य रहाणेंच्या वडिलांची कार जप्त केली असून त्यांनाही ताब्यात घेतले. परंतु हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने पोलिसांनी बोलणं टाळलं आहे. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळच्या मंगळूर टोल नाक्यावर काल रात्री पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यावेळी 25 रायफल, 17 रिव्हॉल्वर, 2 विदेशी पिस्तूल आणि तब्बल 4146 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनीही ताब्यात घेतलंय. काल रात्री मालेगाव जवळ वाके शिवारात गाडीत डिझेल भरल्यानंतर डिझेलचे पैसे न देता बंदुकीचा धाक दाखवत हे 3 जण निघून गेले. यानंतर पेट्रोल पंप चालकाने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत चांदवड टोल नाक्याजवळ ही गाडी अडवून तिची झडती घेण्यात आली. तेव्हा या गाडीतून प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. हा शस्त्रसाठा लपवण्यासाठी या गाडीमध्ये विशिष्ट पद्धतीचे खाचेही तयार करण्यात आले होते, ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्र लपवण्यात आली होती. या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहे. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. घरामध्ये वादविवाद झाल्याने संबंधित तरुणी काल रात्री उशिरा घरातून बाहेर पडली होती. आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी तिने रिक्षा पकडली. मात्र रात्रीच्या वेळी एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षा चालकाने तिला एका निर्जन स्थळी नेले आणि त्यानंतर आपल्या मित्रांना बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकीही तिला देण्यात आली. शिवाय रिक्षातही एका आरोपीने छेडछाड केली. त्यानंतर कॅम्प परिसरात MG रोडवर तिला सोडलं असं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. शास्त्री नगर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून 2 आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीचं वय 31 वर्ष असून दुसरा 23 वर्षाचा आहे. तर एका आरोपीला पळून जाण्यात यश आलं आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे. मुंबईमध्ये पहाटेच्या वेळी पडत असलेल्या धुक्यांमुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. धुक्यामुळे कर्जत कसाऱ्याहून निघालेल्या लोकलच्या सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आजपासून या गाड्या 10 ते 15 मिनिट आधी सोडण्याचा निर्णय घेतलाय. धुक्यांमुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनला सिग्नल दिसणं कठीण होत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर जाणवत असल्यामुळे मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जतहून CSMT दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. मात्र कल्याण CSMT मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. त्या नेहमीच्या वेळेतच सुटणार असं त्यांनी सांगितलं आहे.
या बातमीसोबतच वेळ झाली तेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ॲडव्हेंचर न्यूज कधीही कुठेही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.